जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सीमेवरील जवानाचे आभार मानायला विसरू नका असं आपण म्हणतो आणि ते खरंच आहे आपण त्यांचे आभार मानलेच पाहिजेत आणि आज त्याच माझ्या शेतकऱ्याच्या शेतामधून मी आजचा हा व्हिडिओ करतो आहे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एज्युकेशनल इन्फो सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आत्तापर्यंत तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एज्युकेशनल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही आपण तो करणार आहोत आपण अकरावी आणि बारावी सायन्समधील फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल या विषयाची बरीचशी लेक्चर्स अपलोड केलेली आहेत ती सर्व लेक्चर्स विनामूल्य ले आहेत विद्यार्थी ती लेक्चर्स पाहू शकतात त्याचबरोबर जर काही विद्यार्थ्यांना डाऊट्स असतील तर ते डाऊट्ससुद्धा विद्यार्थी विचारू शकतात तर नमस्कार आज मी तुम्हाला शेतामधून संवाद साधतोय अर्थातच आज आपण घरातून व्हिडिओ करत नाही आहे कारण आज संडे आहे त्यामुळे आज आपण शेतामध्ये आहे तुम्हाला पाठीमागं दिसत असेल गुराळ आहे ज्या ठिकाणी गुळ तयार केला जातो त्याचबरोबर त्याच्या पाठीमागं वसंतगड हा जो किल्ला आहे त्या किल्ल्याची जी काही डोंगर रांग आहे किंवा त्या किल्ल्याचं सोंड जे म्हणू आपण ते याच्या पाठीमागं आहे आणि आज या ठिकाणावर मी हा व्हिडिओ तयार करत आहे आजच्या व्हिडिओमधून खरं तर मी आज कुठली एज्युकेशनल इन्फॉर्मेशन देणार नाही आहे हा एक आपला एक लॉग टाईप व्ही लॉग वगैरे काही म्हणतात त्या टाईपचा एक व्हिडिओ असेल प्रोफेशनल व्हीलॉग वगैरे तसं मला बोलता येणार नाही किंवा तसा व्हिडिओ मला करता येणार नाही परंतु आज एक संडे आणि आज एक कॅज्युअल डे असल्यामुळं आज मी तुमच्याशी संवाद आहे आणि आजच्या या व्हिडिओमधून मला तुम्हाला दोन बातम्या द्यायच्या आहेत दोन न्यूज तुमच्याशी शेअर करायच्या आहेत सगळ्यात पहिली न्यूज आहे ती मॉनिटायझेशन संदर्भात आहे अर्थातच आपला चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज झालेला आहे मॉनिटाईज म्हणजे यूट्यूबकडून तो मॉनिटाईज झालेला आहे आणि आपल्या चॅनलवरती ॲडव्हर्टाईज सुरू होत आहेत आणि त्याच्यातून काही जो रेव्हेन्यू काही जे पैसे मिळतात ते माझ्या अकाउंटवरती जमा होत आहेत तर त्यातलं यूट्यूबचं जे पहिलं पेमेंट होतं ते ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून आभार ती फार मोठी अमाऊंट नाही आहे सगळ्यात पहिलं पेमेंट म्हणजे एक हंड्रेड डॉलर्स जमा झाल्यानंतर एक साडेसात ते आठ हजार रुपये साधारण ते जमा झालेले आहेत खरं तर हे सगळं विद्यार्थ्यांचं प्रेम आहे त्यांनी बरेचसे काही व्हिडिओज आहेत त्यांना चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे ते व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत गेलेले आहेत विद्यार्थ्यांच्या जवळपास हजार ते पंधराशे कमेंट्स त्या व्हिडिओवरती मिळालेले आहेत आणि असे बरेचसे व्हिडिओज विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत शेअर केलेले आहेत त्यामुळं त्या विद व्हिडिओजमुळं आपला चॅनल मॉनिटाईज झाला आत्ता सध्या आपल्या चॅनलवरती जवळपास पाच हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि लॉकटेबलची जी आपली सिरीज आहे ती खूप छान पद्धतीनं सुरू आहे विद्यार्थ्यांचे बरेच कमेंट्स येत असतात की अजून या विषयाचे त्या विषयाचे व्हिडिओज अपलोड करत चला म्हणून आपला प्रयत्नही तसा सुरू आहे आपण ऑलरेडी केमिस्ट्रीचे आपल्या नाफाडे मिस नाफाडे मॅडम आहेत त्यांचे केमिस्ट्रीचे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत परंतु आम्ही जॉब करत असल्यामुळं जेवढा वेळ आम्हाला मिळतो त्या वेळेमधूनच तुम्हाला हे व्हिडिओज आम्ही द्यायचा प्रयत्न करतो परंतु फिजिक्स विषयाबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर मी ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट सिलेबस जो आहे जो अकरावीचा आणि बारावीचा तो अपलोड केलेला आहे आपण हे जे काही व्हिडिओज प्रोव्हाइड करतो आहे त्याच्यावरती ॲडव्हर्टाईजमेंट सुरू होते आणि यूट्यूबकडून आपल्याला हे पैसे मिळतात अर्थातच आपण विद्यार्थ्यांच्याकडून कुठलेही पैसे घेत नाही विद्यार्थ्यांच्यासाठी ही सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती अगदी मोफत आहे एज्युकेशनल लेक्चरसोबतच म्हणजेच सिलेबस सोडून जर आपण विचार केला तर काही टेक्निकल कोर्सेसच्या ॲडमिशन प्रोसेस संदर्भातली माहिती असेल किंवा करिअर काउन्सलिंग असेल याबद्दलचेही व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करतो आहे याच्या आधीही ते अपलोड केलेलं आहेत आणि ज ज़ जसे ॲडमिशन प्रोसेस वगैरे सुरू होत असतात त्या ॲडमिशन प्रोसेसचे सुद्धा व्हिडिओज मी वेळ काढून ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत त्याची माहिती पोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला चांगला प्रतिसाद दिलेला आहे अजूनही द्यावा व्हिडिओ जास्तीत जास्ट जास्त शेअर करावेत जास्तीत जास्त लाईक करावेत जेणेकरून आपली ही जी काही माहिती आहे ती अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येईल पोहोचवता येईल आणि विशेषतः आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये ही माहिती त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत मिळेल जेणेकरून त्या ते विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये किंवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठलीही शंका राहणार नाही तर चॅनल मॉनिटाईज झाला असल्यामुळं पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं मनस्वी आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आता दुसरी न्यूज